तर आपण लोकसेवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हे चॅनल बघताय आणि आपण याच्यामध्ये म्हणजे इलेक्ट्रिकलच्या पूर्ण गोष्टी प्रॅक्टिकली तुम्हाला शिकवत असतो मी। तर याच्यामध्ये आपल्याला जे प्लेट अर्थिंग आहे त्या गोष्टीबद्दल मी आज तुम्हाला बोलणार आहे। तर प्लेट अर्थिंगसाठी आपण जो 6 फूट गड्डा खोदलेला आहे बरोबर, हे बघू शकता मी इथे गड्डा खोदलेला आपण 6 फूट खोल आणि याच्यामध्ये जो पाईप आहे याला पाणी येण्यासाठी जे अर्थिंगला पाणी लागणार आहे त्याच्यासाठी हा जो इनलेट पाईप आणि त्याचं जे कॉपर वायर हे कॉपर वायर आहे आणि जे आपल्याला लागणार आहे कॉपर वायर ते आणि याच्यात एक केबल पण आपण याच्यात इन्सर्ट करणार आहे आणि याच्यात जो पाईप लागणार होता तो पण इथं आहे आणि त्याच्यानंतर जे आपल्याला प्लेट अर्थिंगसाठी लागणारं जे मटेरियल आहे म्हणजे त्यासाठी हे मीठ आहे म्हणजे खड्या प्रकारे हे मीठ वापरलं जातं। त्याच्यानंतर हा कोळसा आहे बघू शकता तुम्ही, याच्यानंतर कोळसा आहे आपल्याला कोळसा लागणार याच्यात इन्सर्ट करण्यासाठी आणि हे अर्थिंग पावडर आहे बघू शकता आणि याच्यानंतर जे हा खड्डा आहे याच्यात तुम्ही 6 फूट म्हणजे 6 फूट आपण खोललेला आहे म्हणजे किती म्हणजे या अशा प्रकारे 6 फूट इतका खोल खणलेला आहे समजून 6 फूट किंवा 5 फूट किंवा 4 फूट अशा या साईजमध्ये तुम्ही खणू शकता। आणि त्याच्यानंतर जो आपण म्हणजे येणारा जो पाण्याचा इनलेट आहे त्यासाठी हे इथे सिस्टीम केलेली आहे। त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला दाखवतो त्याच्यात कसं इन्सर्ट आपण करणार आहे मीठ वगैरे ते सगळं दाखवणार आहे। ही प्लेट टाईप अर्थिंग आहे आणि प्लेट टाईप अर्थिंगमध्ये सध्या प्लेट आपण जे होल मारण्यासाठी जे वायर इन्सर्ट करण्यासाठी ते वायर इन्सर्ट करण्यासाठी आपण प्लेट अर्थिंगला होल मारण्यासाठी नेलेले आहे। तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे याच्यात फूट किंवा 5 फूट जे अर्थिंग आहे आपली 3 फूट हो त्यासाठी आपल्याला इतकं मीठ म्हणजे मीठ आवश्यक आहे। नंतर हा कोळसा लागणार आहे कोळसा बघू शकता कोळसा महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर हे अर्थिंग पावडर आहे आणि अशा नंतर जे हा खड्डा आहे तर या खड्ड्यामध्ये याला खणण्यासाठी तुम्ही ब्रेकर किंवा ब्रेकरचा यूज करू शकता किंवा पावड्याचा यूज करू शकता किंवा आपले ते हे बघू शकता तुम्ही त्याचा यूज करून तुम्ही पूर्ण खोल खड्डा खणू शकता जेणेकरून जे लिकेज करंट आहे आपलं ते लवकरात लवकर याच्यात पटा म्हणजे कसं सप्लाय होतील लवकर लिकेज करंट त्यासाठी ही अर्थिंग बनवून लावली जे आपलं लाईटनिंग म्हणजे लाईटनिंग होणार आहे जे आभाळातली जी लाईटनिंग म्हणजे वीज ही या म्हणजे आपण बघू शकता की जे हे आपलं इमारत आहे या इमारतीला वरून लाईटनिंग अरेस्टर बसवलं जाणार आहे अर्थरॉड ते अर्थरॉड कनेक्ट करून हा अर्थिंग इथे या प्लेट अर्थिंगमध्ये जॉईन करणार आहोत। तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे याच्यात फिलअप कसं करतो आपण ते दाखवणार आहे। तर मित्रांनो आपली जी प्लेट अर्थिंग आहे याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये प्लेट अर्थिंगमध्ये आपण सर्वप्रथम सुरुवात केलेली जी पूर्ण प्रोसेस स्टार्ट केलेली आहे याच्यामध्ये बघू शकता का आम्ही ड्रिल मशीन वगैरे तिथं जे भिंतीला होल पाडण्यासाठी होतं ते होल पाडतो आहे जेणेकरून आपल्याला जो पाईप टाकायचा आहे इमारतीमध्ये नेण्यासाठी तो पाईप आम्ही ते फिलअप करण्यासाठी होल पाडतो आहे। त्याच्यानंतर मग त्याला ग्राइंडर मारून वगैरे व्यवस्थितरित्या तो पाईप भिंतीमध्ये फिलअप होईल अशा रीतीने प्रयत्न करतो आहे। नंतर मग आपला अर्थिंग पावडर वगैरे ते बाहेर काढून ठेवतो आहे जेणेकरून आपल्याला पटापट ज्या टायमाला टाकता येईल आणि नंतर मग आपला जो पाईप आहे व्यवस्थितरित्या माप घेऊन जेणेकरून आपल्याला कोणतेही माप कमी जास्त होऊ नये याचे माप घेऊन नंतर मग त्याला आपण कट करणार आहोत। ते बी तुम्ही बघू शकता मी आता जे अर्थिंग पावडर काढत आहे त्याच्यानंतर मग आता आपलं जे कपलिंग लागणार आहे आपल्याला बेंड लागणार आहे हे सगळं आपण आणलेलं आहे जेणेकरून आपल्या सामानाची कोणतीही आपल्याला अडचण येणार नाही।
आणि बघू शकता मित्रांनो, आपलं ज्या पाईप आहे तो पाईप कशाच्या सहाय्याने कापतो आपण, ग्राइंडरच्या सहाय्याने कापतोय. तर ग्राइंडरच्या सहाय्याने कापू शकता किंवा हेक्झा ब्लेडच्या सहाय्याने तुम्ही कापू शकता, त्याच्याकडून जेणेकरून आपल्याला आपलं काम जे लवकर होता येईल तेव्हा बघू शकता. त्याच्यानंतर आपले जे कपलिंग वगैरे किंवा बेंड आहे ते व्यवस्थितरित्या लावून ते माती वगैरे बाहेर साफसूफ करून मग आपण व्यवस्थितरित्या त्याचं फ्लिप करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की आता जे बेंड वगैरे ते व्यवस्थित लावतो आहे आपण, कोणत्याही प्रकारची अडचण आणि कोणत्याही प्रकारचे वाकडं होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्याच्यानंतर आपले जी आता याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगतो आहे की याच्यानंतर आपलं जे पाईप वगैरे ते व्यवस्थित त्या पाय फिलअप झाल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढची प्रोसेस करायची की जी प्लेट अर्थिंग आहे तिला पॅक करून, म्हणजे आपण बोल्ट आणलेले आहे जेणेकरून दोन बोल्ट आणलेले सगळे जे बोल्ट आहे त्या आपण जे होल मारलेले त्याच्यामध्ये आपण फिलअप करणार आहोत. जे होल मारताना दाखवत आहे ते होल पडलेले मी तुम्हाला दाखवणार प्लेटमध्ये, तर हे होल दाखवतो मी आणि म्हणजे होल प्लेटला आपण मारून आणलेले जेणेकरून आपले जे तार आहे किंवा आपला जो कॉपरचा तार आहे त्याला व्यवस्थितरित्या बसण्यासाठी तुम्ही बघू शकता तुम्ही ते दोन होल आहेत आपले आणि ते बसण्यासाठी त्याचं जे महत्त्वाचं आहे. आणि कॉपर प्लेट याला इथे यूज केलेले आपण, कॉपर प्लेट ही प्लेट अर्थिंग आहे त्यामुळं कॉपर प्लेट यूज केलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला प्रोसेस स्टार्ट केल्यानंतर पटापट त्याचे आपल्याला काम आटपावं लागणार आहे. आता हे साचा तयार केलेला आम्ही माप घेऊन पूर्ण साचा तयार केलेल्या पाईपाचा, तर हे वायर वगैरे जास्त गुंततं आहे कारण की ग्राइंडर ब्रेकर सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या त्यामुळं त्याचे वायराचा जो प्रकार आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात गुंतण्याचा येतो, त्यामुळे आता व्यवस्थितरित्या गुंडाणू वगैरे ठेवलेले आम्ही. आणि नंतर आता तुम्ही बघू शकता की जे आपल्याला प्लेट अर्थिंग आहे त्याला आपण वायर त्या नटांनी जॉईन करणार आहे आणि जॉईन केल्यानंतर आपण तिकडे पॅक करणार आहोत, त्याला पाण्याच्या सहाय्याने त्याला पॅक करणार आहोत. ते पॅक केल्यानंतर आपले जे जे वायर आहे ते वायर त्याच्यामध्ये फिलअप करणार आहोत, कशाच्या जे साचे तयार केलेला आपण पायपाचा त्याच्यामध्ये फिलअप करणार आहोत, त्याचे व्यवस्थितरित्या गुंडाळून वगैरे सगळं व्यवस्थितरित्या त्याचं काम आपण पार पाडणार आहोत. तर बघू शकता आपण पायपामध्ये त्याला फिलअप केलेलं आहे. त्याच्यानंतर आता तो वायर आहे तो आपण कशामध्ये टाकतो आहे त्या साच्यामध्ये फिलअप करतो आहे अशारित्या. नंतर मग त्याच्यामध्ये आपण प्लेट गड्ड्यामध्ये ठेवलेले, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे, मीठनंतर कोळसा सोडलेला आहे. हा कोळसा आणि मीठ हे काय आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्याच्यामुळं आपल्याला हे कोळसा आणि मीठ हे गरजेचं असते आहे. प्रत्येक कधी बी लक्षात ठेवावं आहे कोळसा आणि मीठ आणि वाळू आणि त्याच्यानंतर अर्थिंग पावडर हे आपण फिलअप केलेलं आहे, जेणेकरून आपली जी अर्थिंग आहे ती व्यवस्थितरित्या म्हणजे लिकेज करंट आहे ते फ्लो करतील. तर येणारं आपलं जे लिकेज करंट हो प्रत्येक बोर्ड सर्किट बसून तर ते आपल्याला जे वायराच्या सहाय्याने ते आपल्याला भिंतीच्या बाहेर काढायचं आहे. त्याचं आता आपण याच्यामध्ये पावडर वगैरे टाकलेले, तर पावडर त्याच्या प्रकारे कोणतेही घाण वगैरे जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे आपण. आता त्याच्यामध्ये जे पाणी आपण टाकणार त्यात, आणि पाणी टाकल्यानंतर काय होईल की आपलं जे मटेरियल टाकलेलं आपण मीठ वगैरे ते व्यवस्थितरित्या मिक्सिंग करून त्याचं, जेणेकरून काय होईल की त्याचे पूर्ण मिक्सअप होईल याच्यासाठी आपण पाणी त्याच्यामध्ये सोडतो आहे. बघू शकता की आपण त्याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे आता, आणि तुम्ही बघू शकता की ते वायर वगैरे म्हणजे आपलं कॉपरचं जे वायर आहे त्याच्यापासून आपण कनेक्ट केलेले प्लेटला ते बाहेर आणलेले आपण, आणि हे पाणी आपण याच्यासाठी सोडतो आहे की जेणेकरून आपलं मिक्स होईल आणि ओलावा जास्त धरून राहील. आणि ओलावा म्हणजे स्टार्टिंगला करणेच गरजेचं आहे. तर हे आता आपण व्यवस्थितरित्या त्याला मिक्सअप करणार आहोत, तेव्हा बघू शकतो मी खाली.